बंधू भगिनींनो, ही अर्थव्यवस्था मोठी झाली कारण 5 कोटी लोकांना घरं मिळाले, 11 कोटी लोकांना शौचालय मिळाले, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं, 30 कोटी लोकांच्या घरामध्ये वीज गेली. 75 वर्ष या मूलभूत सोयींपासून देखील जे लोक वंचित होते त्यांना खऱ्या अर्थानं वंचितांचा विचार जर कोणी केला असेल तर तो वंचितनी नाही, काँग्रेसनी नाही, वंचिताचा विचार एकाच नेत्याने केला, त्याचं नाव आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. बंधू भगिनींनो, या देशाला जेव्हा संविधान मिळालं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं, या देशातल्या गरिबाचा विकास झाला पाहिजे. 75 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ नरेंद्र मोदींनी केलं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. निवडणुका आल्या की काँग्रेसवाले आणि त्यांचे कच्चे बच्चे लुच्चे टुच्चे सगळे सांगतात हे निवडून आले की संविधान बदलणार. बंधू भगिनींनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलाय, कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र तोपर्यंत या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे. कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे. अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही 1975 साली केली होती, ज्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी संविधान बदलून त्याच्यातले 2 लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी सहित जॉर्ज फर्नांडिस सहित सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं. आणि म्हणून या नाटकबाजांच्या नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही. या नाटकबाजांची नाटकं खूप वर्ष आपण सहन केली, आता लोकांना माहिती आहे, लोकांना विकास हवाय, सामान्य माणसाला विकास हवाय, आमच्या युवकांना हाताला काम हवाय.